दार उघड ग. रद्दीवाला ताई आहेत का? आई रद्दीवाला. त्याला थांबायला सांग. एक पाच मिनिट थांबा. वय वय थांब तू. नेहमी कसे हो घाईच्या वेळेला येता? हे घ्या. द्या. दहा किलो झाले ताई. 70 रुपये होतील बघा. हा एवढ्या रद्दीचे मागच्या वेळेला 100 दिले होते तुम्ही. अहो ताई महागाई किती वाढली. 80 रुपये देतो. द्या. हे घ्या. आले का? चल येऊ का ताई? हो. चला. आई तू रद्दी का देतेस ग? त्याचे पैसे मिळतात आपल्याला. आणि पैसे नसते मिळाले तर? तर तू पेपर पण कचरात टाकले असतेस ना? ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी ना पैसे मिळायला हवे होते. म्हणजे तरी तू तसं केलं असतस. बास झाला रुची. आता शाळेत काय काय नवीन शिकतेस आणि मला शिकवतेस. आता उशीर झाला तर नवीन अक्कल कशी शिकायला मिळेल? चला. ऐग तू गाडी चालवायला शिक ना बाबासारखी. का? मला रस्त्यावरून जायला खूप घाण वाटत. रोज कोणीतरी टमरेल घेऊन रांगोळी काढत असत, थुकत असत, नाहीतर घाण टाकत असत. अगदी कमळासारखे जगत असतात. कमळासारखं म्हणजे कसं ग? म्हणजे म्हणतात ना कमळ कसं चिखलात उगवतं, अगदी तसंच. स्वतःचं घर ऑफिस अगदी सुंदर आणि स्वच्छ, आजूबाजूचा परिसर कसाही असला तरी त्यांना चालतं. ए आय ग सरबत प्यायचं? चल. दादा 2 लिंबू सरबत द्या. आणि रुची अगं बाहेरचा कचरा उचलण्यासाठी कॉर्पोरेशनची माणसं असतात आणि तुझे बाबा टॅक्स भरतात त्यासाठी. आणि मग कॉर्पोरेशन तो कचरा कुठे टाकतो? बाबा काल सांगत होता ना की कॉर्पोरेशन कडे पण कचरा टाकायला जागा शिल्लक नाहीये म्हणून. खूप कचरा साठलाय आणि त्यामुळे प्रदूषणही खूप वाढलंय. माझी मैत्रीण ना मानसी, ती आजारी पडली त्यामुळे. आता उद्या मी आजारी पडली तर चालेल तुला? काही ग काय बोलतेस तू रुची? बर बाई उद्यापासून ओला आणि सुका कचरा मी वेगळा करीन. मग तर झालं. वेडी कुठली. दादा द्या ना सरबत. नमस्कार, मी भाऊ कदम. जे लहान मुलांना कळतं ते आपल्याला कळू नये. अहो जितकं सुंदर कमळ तितकंच सुंदर तलाव करू. आपणच तयार केलेला कचरा आपणच जिरूया. चला तर मंडळी पनवेलला चकाचक. नमस्कार, मी सुमा शिरूर, ऑलिम्पियन अर्जुना अवॉर्डी. स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला आपल्यापासूनच सुरुवात करूया आणि पनवेल शहराला चकाचक बनवूया.